हिंगोलीमध्ये कोरोना व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. या 2 संशयित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार सुरू आहे. कोरोनाचे हे 2 संशयित बाहेरून आलेले आहेत. एक पुण्यातून आला आहे तर दुसरा दुबईहून हिंगोलीमध्ये आला आहे. या दोघांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसबाबत नागरिकांना काळजी घेण्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. पेशंट ज्याला आपण असिम्प्टमॅटिक अवस्थेमध्ये या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना आपण तपासणीसाठी म्हणून ठेवलेलं होतं, ठेवलेलं आहे. तर हे जे असिम्प्टमॅटिक 2 पेशंट आहेत त्यांना आपण क्वारंटाईनमध्ये क्वारंटाईन स्टेटमध्ये ते त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना आपण होम क्वारंटाईनसाठी इन्सिस्ट करणार आहोत. पण मीन व्हाईलच्या काळात आपण त्यांचे सॅम्पल्स घेऊन NIV खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाठवून देणार आहोत. त्यांचे सॅम्पल्स हे NIV पुण्याला पाठवणार आहोत. आणि हे जे 2 रुग्ण आहेत हे एकाचं ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे परदेशातून, पण ते फार जानेवारी महिन्यात तो त्या ठिकाणी होता दुबईला. आणि दुसरा जो पेशंट आहे त्याला भेटण्याकरता पुण्याचे लोक आले होते, त्याचे मित्र आले होते, त्याच्यामुळे त्याला संशय बळावला. म्हणून पूर्णपणे असिम्प्टमॅटिक पेशंट आहेत, पण खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्यांना ठेवलेला आहे आणि त्यांचे सॅम्पल्स आपण पाठवतो. तर त्यांना त्रास असं ऐसच काही नव्हता. हां, त्याच्यामुळं फक्त त्यांची हिस्ट्री होती, त्यांना असं घशात खवखवणं आणि सर्दीसारखा त्रास होता, परंतु ते पूर्णपणे असिम्प्टमॅटिक होते. जसं करोनामध्ये होतंय त्या प्रमाणात त्यांची लक्षणं नव्हती, असिम्प्टमॅटिक होती. पण खबरदारीचा बाब म्हणून आपण त्यांना या ठिकाणी, जर कोणाला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली तर त्यांनी न घाबरता प्रशासनाने दिलेल्या नंबरवर फोन करावा. त्यांना कोरोना संबंधीच्या सर्व चाचण्या त्यांच्या घरी जाऊन केल्या जातील अशी माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलेले 2 संशयित रुग्ण यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नाहीत, परंतु आपण खबरदारी म्हणून त्यांचे रक्ताचे नमुने पुढे पाठवत आहोत अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.